आजीतदादांनी देखील एक वाणी केलेलं आहे की खडसेंना काही मी विचारलेलं नाही, मला मध्यस्थीची गरज नाही, मी डायरेक्ट बोलू शकतो. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. अजितदादांचा माझा सरळ संबंध आहे. मला जो फोन केला होता तो अमोल मिटकरींनी केला होता आणि अमोल मिटकरींचा आग्रह होता. तो आग्रह म्हणजे ज्यावेळेस अजितदादा वेगळे झाले त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी मला फोन केला होता की आम्ही सारेच्या सारे जातो आहे तर तुम्ही सुद्धा यावं अशी आमची इच्छा आहे. तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की मी नाही येणार, मी शरद पवार साहेबांबरोबर राहील आणि त्यांच्याबरोबर राहणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.